सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यास इयत्ता आठवी विषय गणित पाहणार आहोत पंचेचाळीस दिवसाचा उपक्रम आहे या उपक्रमातला आज आहे सोळावा दिवस आजच्या सोळाव्या दिवसाचा उपघटक आहे परिमेह संख्यांचा गुणाकार चला तर मग पाहूया परिमय संख्यांचा गुणाकार बघा तीनशे चार ची पाचपट किती असा जर आपल्या समोर प्रश्न आला तर आता आपण काय करणार दोन प्रकारे आपल्याला सोडवता येईल बेरीज आणि गुन्हा कराच्या क्रियेतून बेरीज म्हणजे काय तर तीनशे चार अधिक तीनशे चार है ना असं पाच वेळा वापरले बरोबर आहे मग तीनशे चार अधिक तीनशे चार अधिक तीनशे चार अधिक छेद समान असताना आपण यांची बेरीज करतो त्यावेळेस जर छेद समान असेल तर अंशवंशाची बेरीज करतो म्हणजेच याची बेरीज येईल पंधरा छेद चार गुन्हाकाराच्या स्वरूपात आपण याला जर सोडवायचं ठरवलं तर तीन छेद चार गुन्ह्याला पाच अशा प्रकारे जर केली तर अंशाचा आणि त्या पाचाचा गुणाकार म्हणजे पंधरा छेद चार दोन्ही पद्धतीने उत्तर समान आलं बरोबर मग यातली गुणाकाराची पद्धत सोपी वाटली मिरजेपेक्षा पाच खूप किचकट लिहावं लागलं त्यापेक्षा मग गुणाकाराची पद्धत मग परिमेय संख्या आणि तिची पट दिली असता गुणाकार करून उत्तर काढणे सोयीचं असतं आपल्याला आणखी एक उदाहरण दिलंय ऋण चार छेद सात ची सातपट काढायचे ऋण चार चेद साथ ची साथ पट चे। चार चे तीन ची सातपट मग गुणाकार केला ऋण चार आणि साताचा तो आला ऋण अट, अठ्ठावीस याला छेद तीन मग यावर आपण काय निष्कर्ष काढू की धन आणि ऋण परिमेय संख्यांचा गुणाकार ऋण परिमेय संख्या येते एक धन आणि एक ऋण असेल तर गुणाकार तर मात्र ऋण बरे संख्या येते आता एक गुणाकार दिला रोडा तीनशे चार गुनेला दोनशे पाच आता हा गुणाकार कसा सोडवाल इथे हा गुणाकार करताना अंशाचा आणि छेदाचा छेदा छेदा गुणाकार करायचा म्हणजे अंशामध्ये औषध आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार मग सोडो याला ऋण तीन गुन्ह्याला दोन याला छेद चार गुन्ह्याला पाच ऋण तीन गुन्ह्याला दोनचा दोन गुणाकार ऋण सहा आणि चार गुन्ह्याला पाचचा वीस म्हणून याचं उत्तर येईल ऋण सहा छेद वीस एक छेद दोन भागेला दोन केलं तर काय येईल पहिलेच अर्धा आहे आता अर्ध्याचे दोन भाग करायचे बरोबर बघा पहिल्यांदा आपण ही संकल्पना आकृतीच्या द्वारे समजून घेऊ एक पूर्ण वर्तुळ आहे म्हणजे याला आपण एक म्हणतो मग याला दोन भागामध्ये विभाजन केलं अर्ध वर्तुळ तयार केलं म्हणजे झालं आता एक गुलेला अर्ध्याला गुणलं मी म्हणल तो झाला अर्धा बरोबर आता या अर्ध्याचे दोन भाग करायचे आपल्याला हा बघा अर्धा भाग वेगवेगळा केला याला आपण म्हणतो अर्धा आता अर्ध्याचे दोन भाग करायचे बघा केले आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय तिथे आता अर्धा होता याला अर्ध्याला गुणलं बरोबर म्हणजेच एक गुन्ह्याला एक एक आणि दोन गुन्ह्याला दोन चार म्हणून उत्तर येईल एक छेद चार म्हणजेच अर्ध्याला जर आपण दोनले भागलं तर त्याचं उत्तर येईल एक छेद चार मग आता तीन छेद सात भागेला पाचचं उत्तर काय येईल दरवेळी आकृती काढणं शक्य नाही पर यासाठी काय करायचं का आहे आपण भागाकार कसा करतो ते समजून घ्यायचं आहे संख्यांचा गुणाकार जरी शिकतो आहे परंतु भागाकार हा त्यातलीच एक क्रिया आहे बघा तीनशेच सात भागेला पाच बरोबर तीनशे सात गुलेला एक शेत पाच इथे आपण काय केलं पाचाची गुणाकार व्यस्त केले मग कर, तीन आणि एकाचा गुणाकार सात आणि पाचाचा गुणाकार तीन एका तीन सात पाच पस्तीस म्हणून उत्तर आलं तीनशे पस्तीस म्हणजे भागाकार करत असताना एक पायरी आहे की ज्याने भागतोय आपण त्या संख्येची गुणाकार व्यस्त केली की आपल्याला परिवय संख्येचा गुणाकार करावा लागतो यावर आता आपण काय समजलं ते पाहूया परिवय संख्यांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशाशी व छेदाचा गुणाकार छेदाशी करतात धन आणि ऋण परिवय संख्यांचा गुणाकार करताना पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचे चिन्हाचे नियम वापरतात म्हणजे धन आणि ऋणाचा गुणाकार असेल तर उत्तर हे ऋण येणार आहे लक्षात ठेवायचं पूर्णांक संख्येच्या गुणाकाराच्या नियमानुसार त्यानंतर परिवय संख्यांचा भागाकार करताना भाजक परिवय संख्येची गुणाकार व्यस्त संख्या घेऊन गुणाकार करतात जो भाजक आहे त्याची गुणाकार व्यस्त घेतली की भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये होते भागाकार करताना देखील चिन्हाचे नियम पूर्णांक संख्येप्रमाणेच वापरतात सराव करूया पुढील कृती पूर्ण करा पहिला प्रश्न पाच याला छेद आठ गुन्हेला तीन ही कृती पूर्ण करायची आहे मग तिनाने अंशाला गुणलं म्हणजे पाच गुन्हेला तीन याला आठ म्हणजे पंधरा याला छेद आठ दुसरा प्रश्न ऋण चार छेद सात गुन्हेला दोन आता ऋण चाराचा आणि दोनाचा गुणाकार अंशामध्ये छेदाला सात ऋण आठ छेद सात तिसरा ऋण तीन छेद पाच भागेला दोन छेद पाच इथे गुणाकार व्यस्त करावा लागेल म्हणजे पाच छेद दोन होईल ऋण तीन गुन्ह्याला पाच आणि पाच गुन्ह्याला दोनचा गुणाकार ऋण पंधरा छेद दहा स्वाध्याय सोडवूया प्रश्न पहिला पुढील गुणाकार व भागाकाराची उदाहरणे सोडवा पहिला ऋण बारा चेद आठ गुन्हेला तीन छेद सात हा गुणाकार करायचा आहे मग ऋण बारा में में चेद आठ गुन्हेला तीन छेद सात बरोबर ऋण बारा गुन्हेला तीन अंशामध्ये आणि छेदामध्ये आठ गुन्हेला सात बरोबर ऋण छत्तीस याला छेद छप्पन दुसरा भाष भाऊ ऋण नऊशे दोन भागेला आठ करायचा आठाचे गुणाकार व्यस्त करणार दोन नऊ नौ चेद दोन भागेला आठ बरोबर नऊ चे दोन गुणेला एक शेद आठ आणि आता गुणाकार सोडूया नऊ गुणेला एक याला छेद दोन गुणेला आठ बरोबर नऊ एक नऊ आणि नऊ आठ दोन सोळा म्हणून नऊ चेद सोळा तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया चार छेद नऊची ची ऋण पाचपट किती चार छेद नऊची ऋण पाचपट काढायची आहे मग चार छेद नऊ गुन्ह्याला ऋण पाच याला चेन एक बरोबर चार आणि ऋण पाचचा गुणाकार चेदामध्ये नऊ आणि एकाचा गुणाकार ऋण वीस याला चेन नऊ चौथा प्रश्न दोनशे तीन ची ऋण एक चेद पाच समान भाग केले तर प्रत्येक भागात किती भाग येते मग दोनशे तीनचे ऋण एकशे पाच समान भाग करायचे म्हणजे दोनशे तीन गुलेला ऋण एक चे पाच होतं ते ऋण पाचशे एक केलं दोन गुण्हेला ऋण पाच यालाचे तीन गुण्हेला एक ऋण दहाचे तीन म्हणून प्रत्येक भागात ऋण दहाचे तीन येतील अशा प्रकारे उदाहरणं तुला सोडवून मुमध्ये लिहून ठेवायची आहेत